एका वर्षात 67,652 रुपये, 2 वर्षात 1,39,508 रुपये, 3 वर्षात 2,12,418 रुपये आणि 5 वर्षांमध्ये 3,59,295 रुपये। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे आकडे कसले आहेत, तर मित्रांनो सरकारच्या योजनेअंतर्गत गुंतवणूक करून त्यावर मिळणारे हे व्याज आहे। दर 3 महिन्याने कॅल्क्युलेट होणारे व्याज खात्यावर जमा होते आणि योजनेचा कालावधी पूर्ण होताच जमा रकमेसोबत एकत्रितपणे खातेधारकाला दिले जाते। कोणती आहे सरकारची ही योजना आणि किती रकमेची गुंतवणूक करून तुम्हाला हे व्याज मिळवता येऊ शकते जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे या प्रकारचेच नवीन व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला बघता येतील। नमस्कार मित्रांनो, कमीत कमी 1,000 रुपये आणि 100 रुपयांच्या पटीमध्ये कितीही रकमेची गुंतवणूक पोस्टाच्या टाइम डिपॉझिट खात्यामध्ये तुम्हाला करता येते, ज्याला पोस्ट ऑफिस FD देखील म्हणतात। या खात्याचे 4 प्रकार आहेत। गुंतवणुकीच्या कालावधीनुसार हे प्रकार पडतात। पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमध्ये तुम्हाला 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते। 18 वर्षांवरील संज्ञान भारतीय नागरिक तसेच 10 वर्षांवरील व्यक्तींच्या नावाने देखील खाते उघडता येते। फक्त असे खाते मायनर व्यक्तीच्या पालकांना ऑपरेट करावे लागते। जमा रकमेवर जनरेट होणारे व्याज दरवर्षी दिले जाते। जर खातेधारकाने व्याज खात्यातून काढले नाही तर त्यावर अतिरिक्त व्याज दिले जात नाही, याची कृपया नोंद घ्या। तसेच रितसर अर्ज करून जनरेट होणारे व्याज तुम्हाला बचत खात्यामध्येही मिळवता येते। खात्याची मॅच्युरिटी निवडलेल्या कालावधीप्रमाणे असते, म्हणजे गुंतवणूक 1 वर्षासाठी असेल तर खाते 1 वर्षानंतर मॅच्युअर होणार आणि जमा रक्कम व व्याज एकत्रितपणे खातेधारकाला परत केले जाणार। तसेच 2, 3 आणि 5 वर्षांच्या खात्यासाठीही याच प्रकारे मॅच्युरिटी असेल। मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर ज्या कालावधीसाठी आधी खाते उघडले असेल तितक्याच कालावधीसाठी ते पुन्हा एक्सटेंड करता येते, म्हणजे थोडक्यात वाढवता येते। उदाहरणार्थ जर तुम्ही 2 वर्षांसाठी टाइम डिपॉझिट खाते उघडले असेल व त्यानंतर पैसे न काढता खाते सुरूच ठेवायचे असेल तर पुन्हा 2 वर्षांसाठी तुम्हाला ते वाढवता येते। मॅच्युरिटीच्या तारखेपासून किती दिवसात खाते एक्सटेंड करता येऊ शकते याची माहिती आता स्क्रीनवर आहे, कृपया व्हिडिओ पॉज करून ती अवश्य वाचा। तसेच खात्याच्या एक्सटेन्शनसाठी हा फॉर्म भरून तुम्हाला पोस्टामध्ये जमा करावा लागेल। मॅच्युरिटीच्या दिवशी जो काही व्याजदर लागू असेल तोच वाढवलेल्या खात्यावर लागू होईल। मित्रांनो, 5 वर्षाखालील टाइम डिपॉझिटमध्ये केली जाणारी गुंतवणूक इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 Section 80C अंतर्गत लाभ मिळण्यासाठी पात्र असते। आता जर खाते मॅच्युरिटीपूर्वी बंद केले तर मित्रांनो पैसे जमा केल्याच्या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत कोणत्याही खाते प्रकारातून तुम्हाला पैसे काढता येत नाहीत। जर 6 महिन्यानंतर पण 1 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी खाते बंद केले तर जमा रकमेवर पोस्ट ऑफिसच्या बचत खात्याप्रमाणे म्हणजे वार्षिक 4% व्याजदर लागू होतो। तसेच जर 2, 3 आणि 5 वर्षांसाठी सुरू केलेले टाइम डिपॉझिट खाते 1 वर्ष पूर्ण झाल्यावर बंद केले तर जो काही व्याजदर खात्यावर मिळायला हवा त्यापेक्षा 2% कमी दराने व्याज प्रत्येक पूर्ण झालेल्या वर्षाकरिता जमा केले जाते, म्हणजे 2 वर्षांसाठी 6.8% ऐवजी 4.8% व्याजदर, 3 वर्षांच्या डिपॉझिटसाठी 6.9% ऐवजी 4.9% व्याजदर आणि 5 वर्षांसाठी 7% ऐवजी 5% व्याजदर। यातही जर 1 वर्ष पूर्ण होण्याआधी खाते बंद केले तर पुन्हा पोस्टाच्या बचत खात्याचे व्याजदर लागू होतात। जर खाते बंदच करायचे असेल तर तुम्हाला हा फॉर्म भरून तसेच पासबुकची कॉपी जोडून पोस्टामध्ये जमा करावी लागेल। मित्रांनो, तुमचे टाइम डिपॉझिट खाते सिक्युरिटी म्हणून या सर्व ऑथॉरिटीजकडे तारण ठेवता येते किंवा ट्रान्सफरसुद्धा करता येते। आता समजा तुम्ही 10 लाख रुपये इतकी रक्कम पोस्टाच्या टाइम डिपॉझिट खात्यामध्ये जमा केली तर खाते प्रकार किंवा कालावधीनुसार मिळणारे व्याज आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बघितले आहेच, तरीसुद्धा पुन्हा एकदा समजावून घ्या। खाते 1 वर्षासाठी असेल तर 10 लाखांवर 6.6% दराने 67,652 रुपये व्याज मिळते, म्हणजे मॅच्युरिटीच्या वेळी 10,67,652 रुपये इतकी रक्कम तुम्हाला मिळू शकेल। 2 वर्ष कालावधीसाठी 10 लाख रुपये जमा केले तर 6.8% दराने 1,39,508 रुपये व्याज तुम्हाला मिळते आणि मॅच्युरिटी अमाऊंट असेल 11,39,508 रुपये। जर टाइम डिपॉझिट खाते 3 वर्षांसाठी असेल तर 6.9% व्याजदराने तुम्हाला 2,12,418 रुपये व्याज मिळते, ज्यामुळे 3 वर्षात एकूण 12,12,418 रुपये मिळतात। आणि जर खाते 5 वर्षांसाठी असेल तर सर्वाधिक 7% व्याजदराने तुम्हाला 3,59,295 रुपये व्याजासहित
मॅच्युरिटीच्या वेळी 13,59,295 रुपये मिळतात. तर मित्रांनो, पोस्टाची टाईम डिपॉझिट अकाउंट स्कीम याबद्दल तुमचे मत कमेंट करून अवश्य कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजकरिता चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.